समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबर ब्लॉग मध्ये. आणि या ठिकाणी बघा राधिका. ओ नवरीबाई इकडे बघा, नवरीबाई लागली का मला. नवरीबाई आली आपल्याकडे. तर चला आजचा ब्लॉग शॉर्टपर्यंत नक्की बघा. तर थोडंसं बाहेर पण जाणार आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करते आणि हळदी कुंकालचं पण. तर ब्लॉग शॉर्टपर्यंत नक्की बघा. ते अंकू नाही आले, कुठं आले? नवरी कोण, नवरी कोण झाले? तर आलेला आहे मी कल्पनाताईच्या घरी हळदी कुंकांसाठी. तर माझ्या दोघरच बायका आलेल्या, तुम्ही इथं बघितलं आता. तर त्या त्यांना आत्तर म्हणजे आपलं संट असतं ना ते हाताला, तर एकदम वेगळ्या पद्धतीचा हळदी कुंकू आहे. तर मी पहिल्यांदाच अशा पद्धतीचा हळदी कुंकू बघते. तर त्यांनी अगोदर काय केलं, सगळ्यांना नेल पेंट लावली, परत हळदी कुंकू आत्तर. तर आता इथं मी फक्त बघते आणि मला म्हणजे अशी वेगळी काहीतरी वेगळं शिकायला भेटलं आज. खरंच छान वाटलं. आणि ह्या सगळ्या आलेल्या आहेत ताई काकू. तर इथे इथं आमचं मी आणि पिलेज मम्मी हे गेलेलं आहे. हे पान सुपारी हळदी कुंकू नेल पेंट आत्तर. तर आता माझा नंबर आहे. मला एवढं छान वाटलं ना, हे आयुष्यात माझी पहिलीच वेळ आहे. असं पण हळदी कुंकू असतं हे मला आज समजलं आणि ते मी तुमच्यासोबत पण शेअर करते. तर मला ही पद्धत खूप छान वाटली आणि इथं सगळ्या बायका बोलत होत्या त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करते. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही नेल पेंट आणि सेंट का लावतो. तर कामामध्ये बायकांना लावणं होत नाही आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीचं. आणि त्यांनी निर्यपिन सगळ्यांना इथं वान म्हणतात ना आपण, म्हणजे लुटायचं सामान ते. तर सगळ्यांच्या साडीवर मॅचिंग दिलं, हे पण एक आज खास गोष्ट मला त्यांची छान वाटली. तिळगुळ दिलेला आहे, तर मोठा चमचा भरून भरभर खूप छान असं प्रेमानं आणि खूप भारी. मग सगळ्यांनी आम्ही इथं फोटो काढले आणि मला थोडंसं बाहेर जायचं होतं. तर खरेदीला मी आणि राधिका निघालोय. आता आलेला आहे इथं, छोटासाच मॉल आहे घरापासून जवळ. तर जे जे मला घरात साहित्य पाहिजे होतं ते सगळं घेतले. राधा पण खूप खुश आणि किती सुंदर दिसते बघा. तर मला घरात जे काही सामान पाहिजे होतं थोडं थोडं संपलेलं. तर आहोला यायला ही वेळ नव्हता त्यामुळे म्हणले तुम्हाला जे पाहिजे ते दोघी जण जावा आणि घेऊन या. तर म्हणजे जास्त काही शॉपिंग नाही माझी, पण जे मला आज उद्या पाहिजे तेच. आणि उद्या तर आपल्या सम्राटचं बोरणानं आहे आणि अंकिताचं केळवण मी तुम्हाला सांगूनच टाकते. तर त्यासाठी काही स्वयंपाकासाठी वेगळं वेगळं मला काही बनवण्यासाठी जे साहित्य पाहिजे तेच. तर या ठिकाणी मी शेंगदाणे बघत होते. परत हिंगा आणि कसुरी मेथी पण मला घ्यायची होती. तर इथं दोन ब्रँडचे वेगळे वेगळे होते, तर त्यातलं कुठलं घ्यायचं हे मी बघत होते. आणि मेन म्हणजे मी एक्सपायरी डेट बघत होते. कुठलं पण काही पण घेताना ना मी एक्सपायरी डेट नक्की बघते. तुम्ही पण नक्की चेक करून घेत जावा, कारण काही काही वेळेस काय होतंय की एखादी वस्तू चुकून राहू शकते. तर आता इथं तेल घेते मी. तर मी कधी असं तेल हे काय आणत नाही, आहोच आणतात. तर इथं कोणतं घेऊ हे मला समजत नव्हतं, म्हणजे पहिल्यांदाच घेत असल्यामुळं. तर शेवटी आता तेलाची पण आमची इथं खरेदी झालेली आहे. तर आपण आता बिल करूया. आणि इथं आम्ही थोडंसं साहित्य बघत होतो राधान मी, कारण आपलं लग्न आता जवळच आलेलं आहे. तर लग्नात काही वेगळं देता येते का त्यासाठी. तर या ठिकाणी बिल करून आपण आता घरी जाऊया आणि परत राधिकाला घ्यायचं. काल कारण मी कालच शूज घेतलेला आहे, मला तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं आहे. तर ती राधाला खूप आवडलं म्हणून तिला ती म्हणली की काकी मला पण शूज पाहिजे. तर त्याच दुकानामध्ये तेच घेण्यासाठी आपण परत गेलेलो आहे. ब्लॅक कलरचे शूज तिच्या म्हणजे युनिफॉर्मवर छान वाटले असते, पण तिला खूप फिट होऊ लागले आणि लूज होते असं ते सांगत होते भैया, पण आम्ही नाही घेतलं. लूजवालाच घेतला आणि मग आलो. सगळी शॉपिंग हळदी कुंकू करून आम्ही आलो दोघी. दोन तास फिरून फिरून हे बघा जे जे पाहिजे होतं उद्याची तयारी. तर उद्या हळदी कुंकू पण आहे आपलं आणि सम्राटचं बोरणान, त्याची सगळी तयारी केली. दमून दमून गेलो आहे आता. मला ताण लागली आहे बाई तुला बुक. तर चला घरी जाऊया. सम्राट दीदी काय केलं बघू. समर्थ तर गेलाय क्लासला. मी आलो खरेदीहून. आता आमचं काय बेत आहे सांगे, पाणीपुरी बनवायचं. पाणीपुरीचं तर आम्ही होतं पाणीपुरी मिक्स आणलंय पाणी बनवायचं आणि पुऱ्या पण आपल्याकडे आहेत. तुम्हाला दाखवते हे बघा. हे आहे आता पाणी बनवणार आहे इथं याच्यामध्ये. आणि कुकरमध्ये बटाटे शिजायला घातलेत. इथं आहेत पुऱ्या. छान लागते बघ. गरम केल्यावर जरा पातळ झालं. लय गरम करू का नको?
घ्या नोरी बाई तुमची डिश. आय पळलं 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 नोरीला पळलं पळलं ना. ए उष्ट करू नको तिचा. कलवरीचीच म्हणते नवरीचे पदार्थ खायला. नवरी खाते काय? नवरी खाते खाते का? परत त्यात घाल लोक चमचा. छान आहे आई तिने डबल घातलं का? नको बाई मला आम्हाला जर शेच खायला बोलो हा साय खायला तुझ्यातले. नवरी बाई तोंड गोड करा. स्वाहा. बोला आता. पाणीपुरीच पाणी बनवते. तर मी काय करणार आहे, दोन पाणी बनवणार आहे, एकच बनवणार आहे, एकातच सगळं. काय बाळा चमचे दे तिथलं. पुऱ्या तळते मी या ठिकाणी. आता जास्त झाले वाटतं कडे. तुम्हाला देणारच नाही मी. मी तुम्हाला देणारच नाही. तुम्हाला नुसतं कुंकू देणार ना, हळदी कुंकू ही आहे ते बोल देणार आहे. सगळ्याच त्यातल्या कोणत्या पण वाटायच्या. हो हो पुरी हे तात जाऊया मी. कुठं जात आहे फिरायला? मस्त झालेली आहे पाणीपुरी. मस्त झालेली आहे पाणीपुरी. नग पुरायची नाही आपल्याला. हे बघा पुऱ्या. इथं पाणी, इथं आहे टोमॅटो, कोथिंबीर, कांदा, बटाट्याची भाजी आणि फरसाणा. तर असा बेत केला आहे आम्ही आज पाणीपुरीचा. या तुम्ही पण खायला. सगळ्या पुऱ्या सगळ्या पुऱ्या ते माझे लोक बनवून झाले. पुरी तर जेवायला वाढून घेत आहेत. तर तुम्ही पण या जेवायला. तर चला तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते आज काय काय आहे जेवणात. ओय काय करते तू? पुऱ्या. इथं आहे पुरीचं साहित्य. इथं केलंय फोडणीचा भात. इथं आहे आमची लाडू. कशी झाली पाणीपुरी? चिल्लर पार्टी. छान काढते बघ मेहंदी.